अशा प्रकारच्या अपडेट पाहण्यासाठी सोलापूर व्हायरलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा। काल कार्तिक वारीच्या संदर्भात रात्री संध्याकाळी आदरणीय कलेक्टर साहेबांनी जो कार्तिक वारीबद्दलचा निर्बंध सांगितला त्या सगळ्या सूचना आपल्या संप्रदायापर्यंत पोहोचलेल्या आहेत। तरीसुद्धा त्यातल्या काही गोष्टींबद्दल संप्रदायात आता चर्चा झाली आणि ज्या गोष्टी संप्रदायाला अपेक्षित होत्या त्या गोष्टीची पूर्तता करण्यासाठी सरकार असमर्थता दाखवत असल्याकारणानं आजची ही बैठक आयोजित करून आज काही निर्णय ठोस असे ह्या बैठकीत घेण्यात आलेले आहेत। ते कार्तिक वारी समन्वय समितीच्या आधारे आणि सर्व वारकरी संप्रदायाच्या विचाराने घेतलेले आहेत, म्हणून त्यासाठी विशिष्ट अशी काही एक आखणी केलेली आहे। त्या आखणीचा विचार लवकरच शासनापर्यंत पोहोचवावा यासाठी आजची बैठक होती। काय काय मागणी आहेत? वास्तविक पाहता सरकारने एक सुयोग्य प्रस्ताव वारकरी संप्रदायानं पाठवलेला होता, त्या अनुषंगानं कार्तिक वारी घडणं अपेक्षित होतं, परंतु ही कार्तिक वारी आषाढीप्रमाणेच निर्बंधात घालून वारकरी संप्रदायावर प्रशासनाने आणि शासनाने अन्याय केला आहे अशी एक भावना जागृत होऊन जो निर्बंध कार्तिक वारीवर घातलेला आहे त्या निर्बंधाच्या बाबतीत चर्चा करून असा एक समन्वय कार्तिक वारी समन्वय समितीनं निर्णय घेतलेला आहे की इथून पुढं होणाऱ्या प्रत्येक मतदानावरती वारकरी संप्रदाय कार्तिक वारी समन्वय समिती व प्रत्येक विठ्ठल भक्त हा त्या प्रत्येक मतावर व मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकत असेल मग ती मतदार अगदी उद्या पदवीधर मतदारसंघाची होत असलेली जी निवडणूक आहे त्या निवडणुकीपासून ते होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहे हे निर्विवाद झालेलं आहे। आणि अशा स्वरूपात निर्बंध जसे वारकरी संप्रदायावर टाकण्यात आले त्याप्रमाणे आमचा वारकरी संप्रदायाचा एक विचार असा आहे की केवळ वारकरी संप्रदायाच्याच परंपरेवर जर गादा येत असेल तर शासकीय पूजा जी काही होते आहे त्याच्यावर त्या परंपरेवर सुद्धा शासनानं विचार करत ती प्रातिनिधिक स्वरूपात पूजा करावी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी जी महापूजा करा त्याला मग आपला विरोध असणार आहे का? विरोध म्हणजे आपण असं आहे की शासकीय महापूजा शासकीय महापूजेला विरोध नाही, जशी वारीला विरोध नाही तसा शासकीय महापूजेलाही विरोध नाही। जशी वारीने आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात करत आहोत तशीच शासकीय पूजा सुद्धा प्राथमिक स्वरूपात प्रांत अधिकाऱ्याच्या समवेत करावी। आमक हा कुठतरी न्याय वारकरी संप्रदायाबद्दल केला अशी आमची भावना होईल। म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा ज्यांच्या कोणाकडून होणार असेल त्यांनी प्राथमिक स्वरूपात ही पूजा प्रांत अधिकाऱ्याकडून करून घ्यावी। ग्रामीण व शहरी भागातील अग्रगण्य कॉलेज जे घडवते विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य, माननीय सुधाकर पंत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय आमदार प्रशांतजी परिचारक यांच्या कल्पनेतून साकार झालेले शिक्षणाचा अनमोल वसा जपणारे एकमेव कॉलेज म्हणजेच कर्मयोगी इंजिनिअरिंग कॉलेज शेळवे पंढरपूर। कर्मयोगी इंजिनिअरिंग कॉलेज एस्टॅब्लिश्ड इन 2009 ए ग्रेट विजनरी ऑनरेबल सुधाकर पंत परिचारक इज द फाउंडर ऑफ दिस इन्स्टिट्यूट। इट इज लोकेटेड ऑन द बँक्स ऑफ चंद्रभागा रिव्हर in Shelve near Pandharpur. The campus is spread over 100 acres and it provides conducive environment for learning. I am glad to announce that our institute has been accredited by NAC Bangalore with B++ grade. Our training and placement cell is very active. It organizes necessary trainings to improve soft skills and technical skills among the students, so that students can be made industry ready. More than 25 industries visit our institute every year for placement. We offer 4 degree engineering courses approved by AICTE, namely civil engineering, computer science and engineering, electronics and telecommunication engineering, and mechanical engineering. We have developed a Karmayogi pattern for teaching learning. It helps weaker students to enhance their academic record. We have a very good team of teachers, they are well qualified and experienced
to impart quality education. We also have very spacious and well-developed laboratories with modern state-of-art facilities, so that students' soft skill trainings and technical trainings can be accomplished. We have excellent hostel facilities separate for boys and girls. This institute is one of the best institutes in Solapur University, and I hope everyone will find this institute the best choice for their Indian education. Thank you.